काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत पडली ठिणगी. जितेंद्र आव्हाडांची गाडी अडून रस्त्यातच बाचाबाची. महाविकास आघाडीमध्ये जुंपली नुराकुस्ती. जितेंद्र आव्हाड आणि राजीव वाघमारे यांच्यात तुफान शाब्दिक चकमक. जितेंद्र आव्हाड, तुम्हाला कळत नाही, तुम्ही मंत्री असाल, आम्ही पण सरकारमध्येच आहोत. सरकारच्या घोडचुकीमुळे प्रोजेक्ट लांबलेत हे सहन केले जाणार नाही. बातमी विस्ताराने नमस्कार. आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. बीडीडी चा रहिवाशांच्या घराचा स्वाभिमान डॉक्टर राजीव वाघमारे पुनर्बांधणीच्या मागण्यासंदर्भात डॉक्टर राजीव वाघमारे आणि जितेंद्र आव्हाड समोरासमोर. महाविकास आघाडीमधील अंतर्गत असंतोष उफाळून बाहेर येताना दिसतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि बीडीडी चाळीचे नेते व काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजीव वाघमारे यांच्यात जितेंद्र आव्हाडाची गाडी रस्त्यातच अडवून त्यांच्यात जोरदार बाचाबाची व वादावादी झाल्याचे पाहावास मिळाले. भांडण्याच्या वादाचे स्वरूप असे की बीडीडी चाळीतील रहिवाशांना कुठलीही ठोस हमी किंवा संबंधित कराबाबत गृहनिर्माण खाते शाश्वत करत नाही, प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी लोकांना विश्वासात घेत नाही, आपल्या मनमर्जीप्रमाणे लोकांना जबरदस्तीने कायदा धाब्यावर बसवून कागदोपत्री कुठलीही कारवाई न करता लोकांना फसविण्याचे काम करत आहे. बीडीडी चाळीचे नेतृत्व हे डॉक्टर राजू वाघमारे करत असताना त्याच संदर्भात जाब विचारण्यासाठी राजू वाघमारे यांनी उग्र पवित्रा घेतला. मलाई खाण्याच्या नादात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, त्यांचे हक्क असे सत्ताधारी केराची टोपली दाखवतात आणि आपापसात कुणी हक्कासाठी तर कुणी भ्रष्टाचारासाठी लढताना दिसत आहेत, हेच यावरून स्पष्ट होते आहे. याचाच भाग म्हणून या संदर्भात डॉक्टर राजू वाघमारे व जितेंद्र आव्हाड एकमेकावर आरडाओरड करत रस्त्यातच भांडणे राडा करताना समोर आले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की महाविकास आघाडी सरकारमध्ये आपापसातील संबंध चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. असे जर चालले तर महाविकास आघाडीचे आयुष्य किती दिवस असू शकेल हे येणारा काळच ठरवेल. पुढे पाहूया रडा महाविकास आघाडीच्या डॉक्टर राजू वाघमारे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा. पाहत रहा कटू सत्य लाईव्ह न्यूज. बातमी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. 10 वर्ष राजू या प्रोजेक्ट स्टॉल केलाय. तुम्ही असे आरोप असे आरोप सहन करणार नाही. हे सरकारच्या चुकी खोड चुकीमुळे हा प्रोजेक्ट वाढला एवढा लांबले. आम्ही आता तुम्हाला बोललो ना करा. आम्ही कुठे काय केलंय? आमच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्यात का? तुम्ही काय वेळा असं बोलत असाल पब्लिक मध्ये तर नाही होणार. हे सहन नाही होणार. तुम्हाला वाटत असेल तुम्ही करू शकता तर तुम्ही करा. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय. आम्ही सपोर्ट करतोय. पुढच्या मागण्या मान्य केल्या आहेत. 96 कायदा अजून कॅन्सल नाही झाला. नाही झाला रद्द. साहेब तुम्हाला कळत नाही. तुम्हाला हे लोक साहेब तुम्हाला खोटं सांगतायत. लोक तुम्हाला मी काय वेळा सांगतोय. अग्रीमेंटच्या बाबतीत तेच वार्ता चालले. सगळं बघा प्रत्येकाला अभिमान आहे आणि प्रत्येकाला मान आहे. आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो. सरकारमध्ये आम्ही पण आहे. पण तुम्ही पब्लिक मध्ये बोलत असाल की 10 वर्ष मी थांबवला पण आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही. विदाऊट अग्रीमेंट आम्हाला बाहेर काढायला चालल्यावर आम्ही कसा करू देऊ प्रोजेक्ट? आम्ही केएमशी बोललेलो. केएमशी निर्णय घ्या. आमचा निर्णय नाही. तुम्ही मला जे बोलत होता त्याच्याबद्दल मी तुमचा निर्णय नाही. तो रहिवाशांच्या बाबतीत तुम्ही भाजपाला बोललात. बाबतीमध्ये 96 कायदा रद्द झालेला आहे. साहेब जीआर नाही आलाय. साहेब कॉर्पस फंडाबद्दल काहीच सांगितलेलं नाही अग्रीमेंट मध्ये. अजूनही आपण 2 अग्रीमेंट देतोय. कुठच्या मागण्या मान्य केल्यात हे अधिकारी तुम्हाला सांगतायत आणि तुम्ही अधिकाऱ्यांचं ऐकताय. चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.